ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लोकनेते भैया अण्णासाहेब डांगे नगर समिती प्रवेशद्वार प्रेरणादायी ठरेल. पालकमंत्री हसन मुश्रीफ. लोकनेते भैया अण्णासाहेब डांगे यांनी पीडित, वंचित आणि श्रमिक शोषितांच्या साठी आयुष्यभर काम केलं. शेकापच्या माध्यमातून डाव्या विचारातून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्यांनी नेहमीच संघर्ष केला. त्यांनी दिलेले योगदान हे आजच्या पिढीला लोकनेते भाई अण्णासाहेब डांगे नगर समिती प्रवेशद्वार हे प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कुरुंदवाड बैरेवाडी येथील लोकनेते भाई अण्णासाहेब डांगे नगरच्या प्रवेशद्वार उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, गुरुदत्त साखरचे माधवराव घाडगे, राहुल आवाडे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी आमदार उल्हास पाटील, माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, मुख्य अधिकारी आशिष चौहान आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी आमदार यड्रावकर, माधवराव घाडगे, कदम आवाडे, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, राजवर्धन नाईक निंबाळकर, अशोकराव माने, इकबाल बैरागदार आदींची भाषणे झाली. यावेळी स्वागत व प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी केलं. मंत्री मुश्रीफ, आमदार यड्रावकर, खासदार माने यांच्या हस्ते प्रवेशद्वार कमानीची फीत कापून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब सांगावे, शिवसेनेचे बाबासाहेब सावगावे, माजी नगरसेवक जवाहर पाटील, अक्षय अलासे, एन डी पाटील, रमेश भुजुगडे, रामचंद्र मोहिते, बबलू पवार, सचिन जोग, शिवाजीराव सांगले, अजित देसाई आदी उपस्थित होते. आभार माजी नगरसेवक रणजित डांगे यांनी मानलं. महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड.